नमस्कार, मी संत सुतार, तुम्ही पाहता सर्व मित्र संत सुतार यूट्यूब चॅनल। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्हाला आमचे मित्र दादा पठाण यांनी फोन केला होता। ते त्यांच्या शेतामध्ये एक शेततळ आहे, शेततळाचे पाणी करत असताना त्यांना एक साप आढळून आलेला आहे। साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता पाहिला असता इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टल कोबरा आहे, मराठी नाही जात असा 5 ते 5.5 फुटाचा कोबरा आहे आणि तो बक्षा शोधात किंवा आता 2-3 दिवस झालं पाऊस चालू झाला आहे। त्याच्यामुळे असा प्रसाप त्यांच्या होलमध्ये पाणी गेल्यानंतर बाहेर पडतात आणि घरा आसपास किंवा शेततळात पडतात। त्याला आपण सुरक्षित पकडून घेऊया। पठाण साहेब त्याला काय करा आणि तो वर स्पेसपर्यंत घ्या। इकडे घ्यायचे एवढं आपलं, इकडे पठाणात घ्यायचं ना। कुठल्या साईडला काटून इकडे घ्या, समोर घ्या इकडे। चिमटे कुठं? चिमटे तर चिमटे काढ आलं बाहेर। अरे सापच खाल्ले साप दर्शन सामान खाल्ला होता। आणि फुल सध्या आम्हाला सप गेलेला होता आणि तो बाहेर पण संपूर्ण काढला आहे भीती जाणवल्यामुळे। लवकर लवकर काढ लवकर काढ लवकर झालं मग आणि फुलसाफटा कोबरा आहे आणि दामन साप गेलेला होता याने लोका जाण्यामुळे बाहेर संपूर्ण काढलेला आहे। साफटा कोबरा आहे आणि त्यानं फुल साईज म्हणजे साप गेलेला होता आणि धोका जाणल्यामुळे त्यानं तो दामन साप बाहेर काढलेला आहे। इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टल कोबरा, मराठी नाव तर साप पटला साप आहे। याचे नागसापामुळे कशी तोंड मोठे आणि अंगावर गावासारखी खोली खोली असतात, याची लांबी सरासरी हा सापडा वाढतो। आणि याच्यात न्यूरोटॉक्सिनाचं विष आहे, याचं विष डायरेक्ट नाडीतंत्र मारा करतं। एक वेळ ते किंवा उपचार नाही भेटल्यास असा नागसाप चालू व्यक्ती मृत्यू होऊ शकतो। कोणता सबळी नकारांचा होत नाही, त्याच्यावर पाय पडला किंवा याला पकडण्याचा किंवा मारण्या प्रयत्न केला तर तो स्वतःच्या रक्षणासाठी चावतो। आता पाऊस चालू झालेला आहे, पावसाचा झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या होलमध्ये पाणी शिरल्यानंतर त्यांच्या होलमध्ये पाणी गेल्यानंतर आसपास साप घरा आसपास किंवा माणूसती येतात किंवा बक्षाशी येतात, सापाला कोणी मारायचं नाही। असा प्रसाप घरा आसपास किंवा माणूसती आढळल्यास जवळच्या वनाधिकाऱ्या बोलवून जवळच्या सर्पमित्रा बोलवून सापाना जास्त वाचण्याचा प्रयत्न करायचा। एकदम भरपूर खाल्लं पिलेला त्याच्यामुळे असा जाड गोड आणि मजबूत आहे।
आणि धामण जातीचा फुल 5-6 फूट धामणाचा साप खाल्लेला होता यानं, कारण जास्त भूक लागलेली होती याला. प्रसरण टाका. सापट खायचा. सापट धामण साप गेलेला होता. जेवढे जास्त भूक लागेल तेवढं जास्त मोठं पक्ष पकडण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करतो. राधार गेला मग खाना काढून पुत्तर सांगते माझ्या तुमच्या जेवायला दाखवणार. नासापजवळ तर कोण मोठे नागार गावासारखे खोली खोली असतात. प्रकारचा नाग सापतावल्यानंतर जवळच्या जिल्हा सत्र हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात. त्याचं विष डायरेक्ट नाडतंत्र मारा करतं. योग्य वेळेत योग्य उपचार नाही भेटला असा नाग सापतावली व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आणि याची लस कायमस्वरूपी जिल्हा सत्र हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते. ते खाऊन आलेला आहे तस उठून उभा राहा बसू नका. इकडं वा इकडं माग ते आत्ताचं या नाग जात्या सापाला पकडलेलं आहे. आणि आमचे मित्र दादा पठाण आणि मेंबर पाश्चलाल पठाण यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद. या नाग जात्या सापाला जीवदान दिलेलं आहे. असा साप घरा आसपास किंवा माणूस त्या आढळल्यात जवळच्या वनाधिकारा बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि सापांना जास्त वाचवण्यासाठी सापाचा वापर आणा.